अहो कुठं संताप व्यक्त केला? तुमचं चॅनलच म्हणायला लागलं भाऊ एकटंच लई संताप तरी व्यक्त केला का? म्हणलो मी एवढा मोठा व्यासपीठ उभा राहिलं त्याला, म्हणलो मी कोणाचा संताप व्यक्त केला आहे? अहो तुमच्यासारख्याच गुणगान कोणाचेच गात नाही मी, कोणाचेच नाही गात, इतके गुणगान होतो तुमच्या सगळ्या चॅनलच्या प्रतिनिधीचे. मी म्हणलो फक्त की एवढे मोठमोठाले त्याला व्यासपीठ उभा राहिले याचा अर्थ राजकारण हातात. तुम्ही लई वेळ दाखवलं म्हणून तुम्हाला शंका आली काय? तो कोण विचारणार आम्हाला आंदोलनाचं कारण काय? तुला विचारलं का मी तू कशाला मराठ्यात आणि ओबीसीत वाद लावतो? मग तो कोण आम्हाला विचारणार आंदोलन कशासाठी आम्ही करतो? आम्हाला अधिकार नाही का दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही? असं आहे का ह्या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का? दिवाळीसारखं ह्या दिवाळी त्या दिवाळीला दिवाळी करायची? आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो, तो कोण रे सांगणार आम्हाला? तुला पाया जोडून हाताला हसा लागेन एखादी बार ते नसतेत का केळाचे सालपटे खाणारे, तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिसाय. तुला परीक्षा ढकला म्हणलोच नाहीत आम्ही, त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घे जाय. तुला गोळ्या संपल्या तो आहे माझी, याला गोळ्या द्या रे टायमाला. नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा. एकदा म्हणलो नाही तर आम्ही परीक्षा पुढं ढकला. मग परीक्षा ठेवा पण त्यांना सहकार्य करा हे सांगितलं आहे. अडचण येता कामा नाही आहे काही विद्यार्थ्यांना, शांततेत आंदोलन झालं पाहिजे. आणि नेमकं निवडणूक ढकला म्हणलो म्हणा मी, आणि तू निवडणूक ढकलू नका म्हणतो आहे. तो ऐकण्यात फरक झाला आहे, तू आऊट झाला, तू आऊट झाला. आणि आता तूच होय मला नाही व्हायचं, तूच होय म्हणजे मध्ये जायला सोपं जातं. कांदेव शिल्लक राहिले सरडेले कांदे की तुला खायला होते ती, तो त्याच कामाचा आहे काय? सगळ्यात मोठी घाण डाग लागला यार ही ओबीसी बांधवाला दलिंदर सगळ्या दुनियाचं. आता दम तुम्ही नका शिकू म्हणा मला, तुमचं बघा दुरण कसं टेकत ह्या बऱ्यान कुठं, त्याचं त्या धोरणाला लागा. मराठ्याच्या नादात लावायला सांगितलं का राहुल गांधीनं तुम्हाला? मराठ्यावर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेता आहे का कोणी? तो घराचं पद आहे का ते स्वतःचे? जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी असतं. दम काढायचं कोणी सांगितलं तुला? तू काय दम बघतो आमच्या, तू मुंबईत नाही बघितले का? तुला हगायला जाता आलं असं इकून तिकडे जाता आलं नसं. हे असले राहुल गांधी साहेब, हे असले कशाला निवडीत आहेत का नाही? तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीता येईन त्याचं धोरण बघ ना. इकडं आंदोलन कायला बोलतो मराठ्याचे, तू काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का? परत म्हणते तर एकेरी बोलतो, नीट बोलायला लगे नीट बोला ना. आमचा दम कायला बघू, तू आमचा दम बघायला गेलं तर तुला हगायला जागा नाही सापडायची. तू इकडेच येणार आहे ती शेपूट गोधडी घेऊन थांब नाही तू जैन कुंकड. हा शेपूट तो इकडेच येणार आहे म्हणा ती, त्याला तर काही कळतं की नाही का? न एवढं मोठं दिसतंय, चांगलं दिसतंय. राहुल गांधीनं बहुतेक सांगितलं वाटतं राहुल गांधी साहेबांनी तो मराठ्याच्या विरोधात बोलत जा म्हणून, मागं बी एकदा सांगितलं होतं त्याला. सगळा सोपडा साफ होईल नीट राहाय ना, राजकीय करिअर बरबाद करून टाकशील. विरोधी पक्षाने आता सगळ्याच आहे काय म्हणला देऊ? ते तुम्हाला धंदे जमत येते तुम्हीच केला आहे त्याचा देऊ. हा तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठी जर मनावर घेतलं मग तर. हां तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग भोई सपाट नेट बोला शिका राहुल गांधी साहेब याला, नाही तर याला जाऊ दे तिकडचं करा समुद्राचं एखाद्या विरोधी पक्षाने आता जनतेचं नका करू याला, म्हणजे तिकडे खेकडे फेकडे धरी ते म्हणले असते ते तर कवा तसेच स्टेटमेंट असतात त्यांची धोरणाच्या बाहेरची. इथून तिथून बघा तुम्ही पहिल्यापासून ते कव्हाच एखाद्या गोरगरिबाच्या अडचणीत आलेल्या लेकरांच्या समाजाच्या बाजूने बोललेले, कव्हा किचकटच बोललेले आहेत म्हणजे कुंकडं बी गोंधळ होईन असलंच बोललेले आहेत ते. कव्हा त्यांचे स्टेटमेंट शोधून बघा तुम्ही, ते कव्हा समाधानकारक एखाद्या समाजाच्या लेकराच्या बाजूने बोललेले नाही की आता पहिल्या आठवड्यात निवडणुका लागण्याऐवजी मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे आरक्षणाचा, सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करून मग आम्ही लावतो आचारसंहित असं कव्हाच म्हणणार नाहीत किंवा पुढं थोडं ढकलीतो आम्ही म्हणणार नाहीत. ते कवा बी असं उपस्थित कुठेच करून ठेवणार.